दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. की बाबा आम्ही कुठेतरी वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. म्हणजे या महायुतीच्या सरकारने जे काही करता येईल ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये करून आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं. परंतु त्याबद्दल देखील एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात आली की बाबा हे सरकारच अजून काही गोष्टीमध्ये कमी पडत आहे आणि ती नाराजी देखील आम्हाला सहन करायची, विशेषतः मराठवाड्यामध्ये. तर आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगींची प्रकृती खालावलेली आहे. आरोग्य पथकाकडून जरांगींच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आलेली आहे, मात्र उपचार घेण्यास मनोज जरांगींनी नकार दिलेला आहे. दरम्यान जरांगींच्या प्रकृतीवरती डॉक्टर काय म्हणाले ते सुद्धा पाहूया. ब्लड शुगर आपली रक्तातली त्याची बघण्यात आली तर ती पण 70 झालेली आहे. म्हणजे ही बरीशी खालच्या साईडला आलेली आहे, तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय. सगळे आमची डॉक्टरांची टीम आहे, फिजिशियन आहेत, एक्सपर्ट आहेत, सिव्हिल सर्जन साईडची त्यांच्याकडची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथं 24 तास उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे तूर्तास तरी बघूयात प्रयत्न करून.